कशा आहात सगळे आजचा नाबार्डचा व्हिडिओ बघतोय आपण पण याच्या अगोदर मी एक छोटीशी पटकन अनाउन्समेंट सांगतो आम्ही याच्या अगोदर एक एसबीआय पीओचा पण व्हिडिओ बनवलेला आहे त्यात एसबीआय पीओच्या डिटेल माहिती दिली आणि रुपेश सरांनी पण भरपूर छान गाईड केलं आणि एसएससी चा पूर्ण रुपेश सरांनीच बनवलेला आहे आणि स्टुडंट पॉईंट ऑफ व्ह्यू मी थोडे 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 मध्ये त्यांना प्रश्न विचारले तर प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की नाबार्डचा आणि एसबीआय पीओचा पण व्हिडिओ बघा तो आजच्या डेटलाच आम्ही अपलोड केलेला आहे चॅनलवरती आणि हा एक आहे याच्यामध्ये तुम्हाला तेवढे डाऊट्स राहणार नाही आणि शेवटी जे कॉमन डाऊट्स असतात फोटो कसा अपलोड करायचा ते मी थोडंसं लवकर लवकर घेऊन टाकल मेजर ज्या गोष्टी त्याच्यावर फोकस करतो कारण ऑलमोस्ट एसबीआय पीओ मध्ये सगळे पॉईंट्स कव्हर होतील तर मेजर काय काय बघू आपण बघा ऍप्लिकेशन विंडो जी आहे ती पंधरा सप्टेंबरला चालू झाले पण मागच्या काही दिवसांमध्ये मुलं आय आणि एसबीआय ज्युनियर असोसिएटचा फॉर्म भरत होते आणि काही जणांची मेन्स पण होती म्हणून आम्ही थोडासा लेट व्हिडिओ बनवलाय पण मी या इथे एक चान्स भेटला त्यात हे अनाऊन्स करतो आय ज्युनियर असोसिएट आणि एफ सी आय ची विंडो जी आहे ती याच्या अगोदरच संपणार आहे त्यामुळे पहिले त्याचा फॉर्म भरा हवं तर जर भरला नसेल तर ट्वेंटी सेव्हन ऑफ मला वाटतं सप्टेंबर लास्ट डेट आहे एस बी आयची ची सगळ्यात पहिले एस बी आय संपणार आहे त्यानंतर एफ सी आय एस बी आय पी ओ आहे ही पाच तुम्हाला फॉर्म भरायची ऑपॉर्च्युनिटी आहे एस बी आय जुनिअर असोसिएट एफ सी आय एस बी आय पी ओ एस एस सी एल आणि नाबार्ड ठीक आहे नाबार्डची डेट सगळ्यात लास्ट आहे तशी दहा तारीखे बाकी ज्यांची आठ आणि पाच आहे ठीक आहे तर पाच तुमच्याकडे एक्झाम्स आहे सगळ्या एक्झाम्सचे फॉर्म भरा पुढच्या तीन चार महिन्यात चा सगळ्या एक्झाम्स होतील सिलेबस ऑलमोस्ट सगळ्यांचा सेम आहे त्यामुळे प्लीज आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला लाईन अप करून दिले त्याचा आम्ही परत एक लिंक पण टाकून देऊ सगळ्या व्हिडिओची कॉमन ठीक आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ थोडे थोडे छोटे छोटे बेसिक डाऊट्स क्लिअर होतील त्यामुळे नाबार्डच्या व्हिडिओमध्ये मी आता डिटेलमध्ये खूप नाही सांगत तुम्हाला ज्या गोष्टी वेगळ्या आहेत त्याबद्दलच बोलतो ठीक आहे एक्झामची डेट जी आहे ती सहा नोव्हेंबर या सगळ्यांमध्ये थोडीशी लवकर एक्झाम येते एसबीआय सॉरी नाबार्डची नाबार्डची डेव्हलपमेंट असिस्टंटची ही पोस्ट आहे ही सगळ्यात लवकर येते नोव्हेंबरमध्ये बी एसबीआय पी ओ डिसेंबरला आहे एफ सी आय जानेवारीमध्ये आहे एसएस ची पण एस एस सीची कधी सर एस एस सी पण डिसेंबर जानेवारीची सगळ्यात लेट आहे ही सगळ्यात लवकर एक्झाम आहे फॉर्मची डेट तशी सगळ्यात ले लास्ट आहे त्याची पण थोडं लवकरच भरा ठीक आहे मेन uh, एक्झाम जी ती डिसेंबर किंवा जानेवारीला होईल त्यांनी तशी काही दिलेली नाहीये आणि वॅकन्सी ज्या आहे त्या सेव्हन्टी फाईव्ह आहे महाराष्ट्रासाठी आता सेव्हन्टी फाईव्ह वॅकन्सी ऐकून काही जणांना वाटेल सर इतक्या कमी का तरी मागच्या वर्षीपेक्षा जास्त आहे आणि या व्हिडिओमध्ये मी फक्त डिफरन्शिएटिंग फॅक्टर सांगतोय बट जर तुम्हाला डिटेल डिटेल जर तुम्हाला वाटतं की सर नाबार्डची पोस्ट कशी आहे काय तर आपला जो एक्स स्टुडंट आहे लक्ष्मण पवार तो आता येत्या दोन तारखेला औरंगाबादला येणारच आहे त्याचं आम्ही तुम्हाला नोटिफिकेशन देऊन टाकू चॅनलवरती तो स्वतः तुम्हाला बद्दल डिटेल माहिती देणार आहे या, जी माला तो स्वतः तिथे वर्किंगला आहे आणि खूप अगोदरची ॲड या अगोदरची जी मला वाटतं दोन हजार अठराला ऍड आली होती ती त्यानंतरची ऍड नाही तर त्याला भरपूर चांगला एक्सपिरियन्स येतो तुम्ही तो व्हिडिओ आवर्जून बघा आता आपण बेसिक गोष्टी डिस्कस करूच पण डिटेलमध्ये तो तुम्हाला सांगाल जसं की आता इथं मुलांचं कन्फ्युजन होतं की सर पे स्केल जी आहे ती चौदा हजार सहाशे पन्नास आहे पण पन लक्ष्मणचं म्हणणं की सर आता हे रिवाईज झालं एक वीस हजार बावीस हजार काहीतरी बेसिक पेस्केल आलेली आहे ट्वेंटी थाउजंड समथिंग त्यांनी सांगितली आम्ही एक कॅल्क्युलेट केलं होतं जी आर बघून तेवीस हजारपर्यंत तर त्याचं म्हणणं आहे की ती आहे आणि जर तुम्ही ओव्हरऑल सॅलरी बघितली नोटिफिकेशनमध्ये हे दिलेलं आहे हे मुद्दा मी तर सांगतोय जरी हे दिलेलं आहे पण ऍक्च्युअल सॅलरी त्याची जी आहे नाबार्ड ऑफिस असिस्टंटची ठीक आहे सॉरी नाबार्ड डेव्हलपमेंट असिस्टंटची ती एक पंचावन्न हजारापर्यंत किंवा पन्नास ते पंचावन्नच्या दरम्यान पकडा तुम्ही सगळे अलाउन्सेस वगैरे ऍड करून डिटेलमध्ये लक्ष्मण तुम्हाला सांगालच हवं तर त्याची सॅलरी स्लिप पण दाखवल काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर सॅलरी चांगली आहे जॉब खूप चांगला आहे इक्वी व्हॅलेंट टू आरबीआय ऑफिस असिस्टंट आपला आरबीआय असिस्टंट सोबत तुम्ही रिलेट करू शकता चांगली जॉब आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे एकदम निश्चिंत राहा हे सांगणं पण गरजेचं आहे मुलांना असं नको नकोटला पंच्याहत्तर वॅकन्सी सोडून देऊ का नाही नाही बिलकुल नाही शंभर टक्के भरा ठीक आहे त्यानंतर नाबार्ड डेव्हलपमेंट असिस्टंटच्या आता याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघू वॅकन्सीचं कसं आहे हे महाराष्ट्राचं आहे सर हे तुम्ही का बरं सांगताय हे तुम्ही मागेच सांगितलं हे यासाठी सांगतोय की आता सपोज यू आर कॅटेगरीसाठी थर्टी वॅकन्सीज आहे एस साठी एट आहे साठी फोर आहे एक्झाम्पल म्हणून एखादा एस टी कॅन्डिडेट असेल आणि त्याला असं वाटतं सर चारच वॅकन्सी आहे तर मग मी या चार वॅकन्सीच्या ऐवजी अनरिझर्व युआरच्या अनरिझर्व वॅकन्सीसाठी अप्लाय करू का तर असं नाहीये तुम्ही तुमच्या तुमच्या कॅटेगरीतनं के अप्लाय करा कारण जरी एक्झाम्पल म्हणून एखादा एसटी कॅन्डिडेट असेल चार वॅकन्सी तर या चार प्लस या तीस अशा तो चौतीस वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकतो ठीक आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कॅटेगरीतून अप्लाय अप्ला अप्ला करा या अनरिझर्व्ह व्हॅकन्सी तुम्हाला एक्स्ट्रा असतात ऍडिशनल असतात जे रिझर्वेशनच्या अंडर येतात त्यांना त्यामुळे असं नका वाटतो की इकडे वॅकन्सी कमी मी तिकडनं अप्लाय करू का नाही नाही बिलकुल नाही आणि स्पेशली महाराष्ट्रासाठी मी बोलतोय कारण महाराष्ट्रीयन कॅन्डिडेट बघतील हा व्हिडिओ तर इथं प्रत्येक कॅटेगरीसाठी काही ना काही वॅकन्सी आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या कॅटेगरीतनं अप्लाय करा कारण त्यांनी याच्या खाली लिहिलेलं होतं की जर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीत व्हॅकन्सी नसेल तर तुम्हाला यू मधनं अप्लाय करावं लागेल पण तुम्हाला तुमच्या कॅटेगरीच्या सगळ्या बाकीच्या गोष्टी फुलफिल करता आल्या पाहिजे पण ते कोणासाठी दुसऱ्या राज्यांसाठी आपल्या या राज्यासाठी नाही ठीक आहे त्यानंतर एज्युकेशन सर याच्यात वेगळं काय होतं तुम्ही तु सांगणार हा वेगळं याच्यामध्ये काय आलेलं आहे याच्यामध्ये एज्युकेशन मध्ये थोडासा एक चेंजेस आहेत याच्यात त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की मध्ये ना त्याचे पर्सेंटेजचा एक क्रायटेरिया आहे मिनिमम फिफ्टी पर्सेंटचा एक क्रायटेरिया आहे हा एक वेगळा डिफरन्शिएटिंग पॉईंट आहे ठीक आहे बाकी बाकी विशेष असं काही नाही ग्रॅज्युएशन नेसेसरी का तर यस ग्रॅज्युएशन तुमचं कंपल्सरी पाहिजे ओपन युनिव्हर्सिटी डिग्री चालते का हो फायनल इयर स्टुडंट चालता का तर त्या डेटपर्यंत जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल कधीपर्यंत एक सप्टेंबर दोन हजार बावीस म्हणजे फायनल इयर स्टुडंट नकाच पकडू तुम्ही ग्रॅज्युएशनच पाहिजे त्यानंतर डिप्लोमा होल्डर्स चालतात का ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर ते पण चालतात मिनिमम पर्सेंटेजचे अट आहे का तर हो मिनिम चे अट आहे या एक्झामला फिफ्टी पर्सेंटची त्यानंतर सीजीपीए ओजीपीए ला कसं कन्वर्ट करायचं पर्सेंटेजमध्ये ते तुमच्या तुमच्या युनिव्हर्सिटीनुसार जसं दिलेलं असतं तसं कन्व्हर्ट करा ठीक आहे प्रत्येकाला दरवेळेस इंटू टेन करून नाही चालत आपल्या युनिव्हर्सिटीनुसार पर्सेंटेज ऍग्रीगेट टाकायचं आहे का हो होग्रिगेटच टाका ठीक आहे त्यानंतर कम्प्युटर नॉलेज हो कम्प्युटर नॉलेजचं पण बेसिक नॉलेज पाहिजे तुम्हाला आणि ते असतंच प्रत्येकाला कुठे ना कुठे ग्रॅज्युएशनला सब्जेक्ट झालेला असतो किंवा डिग्री झालेली असते किंवा कोर्स झालेला असतो त्याच्यामध्ये किंवा बेसिक नॉलेज तर असतं पण हा एक डिफरन्शियटिंग फॅक्टर आहे एक सप्टेंबर दोन हजार बावीसपर्यंत तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे मिनिमम पन्नास पर्सेंटची अट आहे आता काही मुलं डिसअपॉईंट होतील जे फायनल इयरला की सर मग आमच्यासाठी नाही आहे का नाही आहे तुमच्यासाठी मग सर आम्ही काय करू शकतो तुम्ही अंडर ग्रॅज्युएट येतो तुम्ही एक रायटर म्हणून जाऊ शकता ठीक आहे त्यांना वन स्टेप बिलस पाहिजे असतो तसं आपण नाबार्डसाठी तिथे तुम्ही जाऊ शकता सर बाकी दुसरं काही वेगळं आहे का हो सगळ्यात मोठा डिफरन्शिएटिंग फॅक्टर जो आहे या ऍडवर्टाइजमेंट मध्ये तो आहे एज चा सगळ्यात मोठा कसं काय सर एज लिमिट जी आहे ती तब्बल पस्तीस वर्षापर्यंत आहे बाकी कुठलीच ॲडव्हर्टाईजमेंट नाही आहे जवळपास की ज्याच्यामध्ये थर्टी फाईव्ह इयर्सपर्यंत आहे पण सर हे कॅटेगरीनुसार असेल नाही नाही हे जनरल अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी ओपन कॅटेगरीसाठीच थर्टी फाईव्ह आहे आणि जर त्याच्यामध्ये एस सी एस टी कॅन्डिडेट असेल तर पाच वर्ष जास्त म्हणजे चाळीस वर्ष ओबीसीसाठी थर्टी एट इयर्स त्यानंतर पी डब्ल्यू डीसाठी परत टेन म्हणजेच फोर्टी पर्यंत जाईल त्यांचं ठीक आहे तर असं हे बाकीच्या सगळ्यात गोष्टी आहेतच पण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की असे काही स्टुडंट असतील जे बिचारे बार झाले असतील जे आत्ताच ट्वेंटी नाईन कम्प्लीट झालं म्हणून त्यांच्या असिस्टंटच्या पोस्ट काही गेल्या असतील किंवा थर्टी वन झाले थर्टी टू झाले थी थ्री झाले त्या सगळ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवा की बाबा नाबार्ड डेव्हलपमेंट असिस्टंटची ही एक पोस्ट आलेली ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळेजण इलिजिबल ऑलमोस्ट ठीक आहे आणि त्याच्यामध्ये काही जर का विडोज असतील किंवा डायव्हर्स विमेन असतील तर त्यांच्यासाठी पण पाच वर्ष जास्त म्हणजे चाळीस वर्षापर्यंत आणि जर का पीडब्ल्यू डी असतील तर त्यांच्यासाठी तर कॅटेगरी वाईज वेगवेगळ्या असतात तर इथं मला वाटतं गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तर हा एक डिफरन्शियटिंग फॅक्टर आहे हा सगळ्यांना पहिले सांगा एजचा आणि दुसरा म्हणजे हे पर्सेंटेजचा मात्र क्रायटेरिया आहे तेवढा तुमचा फुलफिल झालेला पाहिजे ठीक आहे त्यानंतर फीस फीजचं मात्र असं आहे की फीज कम्पॅरेटिव्हली थोडीशी कमी आहे बाकी एक्झामपेक्षा एस सी एसटी आणि पीडब्ल्यूडी साठी फिजिकली पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी म्हणजे हँडिकॅप स्टुडंट जे असतात त्यांच्यासाठी पन्नास आहे आणि जनरल ओबीसी डब्ल्यू एस यांच्यासाठी चारशे पन्नास थोडी कंपेरेटिव्हली कमी आहे फॉर्म सर आम्ही भरू का आम्ही नवीन बॅचचे स्टुडंट आहे आम्ही आताच बॅच जॉईन केली सगळ्यांनी फॉर्म भरा तुम्हाला याचा फायदाच होईल नुकसान काही होणार नाही आ, बाकी इथं एक पॉईंट होता काही स्टुडंटचा की जरा आम्ही गुगल पे फोन पेने पेमेंट करतो तर थोडासा इश्यू येतोय मग शक्यतो कार्डने पेमेंट करा पण मला असं वाटतं याच्यापेक्षा इम्पॉर्टंट हे की तुम्ही इंटरनेट कनेक्शन कसं आहे तुमचं सेशन लॉग आउट आहे का बऱ्याच वेळेस काय होतं आपण सेशन ऑन करून देतो मध्ये आपल्याला फोन येतो थोडासा टाइमपास होतोच आपला तो तो टाइमपास थोडासा अवॉइड करा फ्रेश पेमेंट करा सर पेमेंटसाठी आम्ही जर का आमचा फॉर्म बंद केला आणि परत ओपन केला तर चालतो तेही चालतं नवीन फ्रेश ओपन करायचं काही प्रॉब्लेम नाही फक्त आउट नाही होता सेशन फीस कम्पेरेटिव्हली थोडी कमी आहे पण फीस भरण्यासाठीची लास्ट डेट बघून घ्या तुम्ही ही डेट शक्यतो पकडूच नका पाच ऑक्टोबर शक्यतो पकडा पाच सहा दिवस अगोदरच सगळं चेंज करा एजसाठी मात्र एक सप्टेंबर ही विंडो दिलेली आहे एजचं मी बोललो नाही तुम्हाला नाईनटीन एटी सेकंड सप्टेंबर 1997 नाईन्टी सेव्हन नंतर तुमचा बर्थ पाहिजे आता ऑब्व्हिसली सगळे जण याच कॅटेगरीत येऊन जात असतील काही प्रॉब्लेम नाही खूप मोठी विंडो आहे खूपच मोठी आहे आणि कॅटेगरी वाईज अजून थोडी थोडी वाढून जाईल आणि मिनिममचा एक क्रायटेरिया आहे तेवढा एक बघून घ्या तुम्ही एज लिमिट दिलेली आहे तुम्हाला ठीक आहे त्यानंतर सर एक्झाम पॅटर्न हा तिसरा चेंज होता त्याच्यामध्ये पहिला चेंज होता तुमचा पर्सेंटेजचा दुसरा होता तुमचा एजचा आणि तिसरा चेंज आहे तुमचा एक्झाम पॅटर्नचा तर एक्झाम पॅटर्न जो आहे सर मागच्या वेळेस जो झाला आणि यावेळी जो झाला थोडासा चेंज आहे इंग्लिश जे आहे ते चाळीस क्वेश्चन आहे युजुअली कसे असतात तीस क्वेश्चन असतात इंग्लिशचे दहा क्वेश्चन जास्त आहे पण मग रिझनिंग रिजनिंग आणि कॉन्टचे मात्र पाच पाच क्वेश्चन कमी केलेले थर्टी थर्टी केलेले म्हणजे सर याच्यामुळे आम्ही डिसअपॉइंट होऊ का आता बघा सगळ्यांसाठी सेम आहे ना असं काही तुमच्या एकट्यासाठी तर नाही आहे त्यामुळे मला नाही वाटत की मेजर चेंजेस आहेत सिक्स्टी मिनिट्स हंड्रेड क्वेश्चन आहे थोडासा इंग्लिशला त्यांनी दिलेला पण टायमर जो आहे तो कॉम्पोजिट टाईम आहे सेक्शनल टाइमिंग नाही त्यामुळे तुम्हाला तसं मॅनेज करायचं आहे आणि उलट हे चांगलं मॅनेज होईल कारण की कसं होऊन जातं जर इंग्लिशचे क्वेश्चन जास्त तर ते लवकरच अटेम्प्ट होतं ठीक आहे त्यामुळे हे मॅनेज होऊनच जाईल सर याची एक्झाम स्ट्रॅटर्जी स्टडी प्लॅन हे रेग्युलर विकली डॉ फॉलो करा त्यात आपण अपडेट करू पण मेजर प्रीसाठी काही काही मेजर चेंजेस नाही आहे सर इथं मॅथ्स क्वांटिटिव्ह ऍप्टिट्यूडने लिहिलं न्यूमेरिकल अबिलिटी लिहिलेले तर इथं न्युमेरिकल म्हणजे तुमचे सिम्प्लिकेशनचे क्वेश्चन्स ह्याच्यावरती जास्त क्वेश्चन्स विचारतील ठीक आहे तुम्हाला याच्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम कम्पॅरेटिवली कमी दिसतील कम्पॅरेटिवली कमी दिसतील ठीक आहे सर आता Uh, आता बघा मेनसाठी थोडासा चेंज आहे साठी रिजनिंग जे आहे ते थर्टी क्वेश्चन्स आहे क्वांट जे आहे ते पण थर्टी क्वेश्चन्स आहे ए जे आहे ते मात्र थोडंसं जास्त आहे आणि त्यात पण त्यांनी म्हटलेलं आहे विथ स्पेशल रेफरन्स टू अॅग्रिकल्चर रुरल डेव्हलपमेंट अँड बँकिंग आता सर यासाठी आत्ता थोड्या वेळापूर्वी आम्ही एस एस सीचा पण व्हिडिओ बनवला जो तुम्ही बघितला असेल त्यात पण रुपेश सरांनी मेन्शन केलं की त्यात जरी जीए थोडासा वास्ट आहे पन्नास क्वेश्चन साठ मार्कलाय तरी त्यात पण लास्ट फोर फाईव्ह मंथचं तुम्ही जे जीए करताय ना थोडस ज्या तुम्ही रेग्युलर न्यूज वाटत त्याच करायच्या पण थोड्याशा डीप करायच्या आणि त्याच्या रेग्युलर अपडेट्स सर सरांच्या छोट्याशा व्हिडिओज थ्रू किंवा मी विकली टॉक थ्रू तुम्हाला अपडेट करणारच आहे पुढे तसं याचं पण काही वेगळं प्रिपेअर नका करू जे चाललंय तेच चालू द्या फक्त ज्या तुम्ही बाकीच्या न्यूज करता त्या थोड्याशा डीप आता आपल्याला ठीक आहे बऱ्याच वेळेस फॅक्ट्स फिगर आपण थोड्याशा इग्नोर करतो त्या इग्नोर नका करू त्याच्याशी रिलेटेड करायचे पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क्स ठीक आहे कम्प्युटर एक आलंय सर ॲडिशनल हो कम्प्युटर याच्यामध्ये एक ॲडिशनल आलेले हा एक थोडासा चेंज आहे तो मागच्या कम्पॅरिटिव्हली इतका सगळ्या एक्झाम्पला दिसत नव्हता आता थोडं थोडं येतोय तर याचं ये पण तुम्हाला वीकली टॉकमध्ये वगैरे सोर्सेस वगैरे सांगितलं जाईल तुम्ही निश्चिंत राहा आणि सर वेगळं काय वेगळं हे एक आहे की टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज डिस्क्रिप्टिव्ह ठीक आहे याच्यामध्ये एस ए प्रिसाईज रायटिंग हे सगळं मॅडमनी डिटेलमध्ये घेतलेलं आहे किंवा तुमच्यासाठी मॅडम परत घेतील जसा पेपर येईल तसा ते पन्नास मार्कसाठी आहे तर असं एवढं सगळं आहे मेन्ससाठी आता मेन्सची त्यांनी अजून डेटने डिक्लेअर केली सध्या आपण प्रीवर जरी फोकस केला तरी चालतो आणि एनवे बाकीच्या मेन्स पण पुढे येणारच आहे त्या हिशोबाने होऊन जाईल इंग्लिशचं हे टेन्शन ना घेऊ सगळं फात्या मॅडम तुम्हाला सांगतील बाकी सगळं विकली मध्ये आपण कव्हर करू हा थोडासा एक चेंज आहे पेपर पॅटर्नमध्ये पण मेजर तुम्हाला काही बेसिक असं एकदम काही चेंज करण्याची गरज नाही फक्त इलिजिबल आहे की नाही तेवढं बघा फॉर्म भरून टाका सध्या ठीक आहे बाकी हे तर दरवेळेस आम्ही सांगतोच तुम्हालाही माहिती असेल आता हे सगळं फोटो सिग्नेचर लेफ्ट हँड थम इम्प्रेशन हँड रिटन डिक्लेरेशन याच्या काही साईज त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे प्लीज फोटो सिग्नेचर लेफ्ट हँड थम इम्प्रेशन तुमचं एकदा क्लिअर करून घ्या स्वतःला मेलवरती पाठवून द्या कारण प्रत्येक वेळेस नवीन नवीन नाही करायचं तेच आपल्याला अपलोड करायचं आहे हँड है। रिटन डिक्लेरेशन जे आहे त्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ मेन्शन नाही आहे ठीक आहे याच्यामध्ये तरी आम्ही नाबार्डचं हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला अलाउड करतो सर नाबार्डच्या याच्यामध्ये एकदा डिक्लेरेशनमध्ये डेट ऑफ बर्थ मेन्शन आहे का एकदा चेक करता का लगेच हा पॉइंट क्लिअर करू नाबार्डच्या याच्यामध्ये डिक्लेरेशन जरी सर्च केलं तर लगेच हे होऊन जाईल ठीक आहे कारण आम्ही आता तिसरा व्हिडिओ बनवतोय त्यामुळे मला असं वाटलं एकदा चेक करून घ्या ठीक आहे आणि ऍप्लिकेशन फॉर्म मात्र सेव्ह करत जा ऍप्लिकेशन फॉर्म सेव्ह करणं गरजेचं आहे जर कधी पुढे फ्युचरमध्ये लागलं तर त्याची एक सवयच लावून ठेवा आणि गुगल ड्राईव्हवरती एक स्वतःच एक फोल्डर बनवा एक्झाम फॉर्म म्हणून आणि त्याच्यामध्ये नेहमी नेहमी कंपल्सरी तुम्ही काय करायचं तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म टाकत जा एक्झाम्पल याच्यासाठी दिले की आता बऱ्याच जणांकडनं प्रॉब्लेम झाला होता काही स्टुडंट्स इथे सिग्नेचरमुळे पूजा निळेचा एकदा प्रॉब्लेम आला होता प्रसादचा एकदा काय झालं होतं औरंगाबाद शाबज चुकून जळगाव टाकून दिलं होतं नाहीये का ओके ऍप्लिके मध्ये डेट ऑफ बर्थ नाहीये ओके बरोबर केलं आम्ही डेट ऑफ बर्थ फक्त एसबीआयच्या याच्यामध्ये डिक्लेरेशनमध्ये डेट ऑफ बर्थ आहे आणि आदित्यचं पण असंच झालं होतं ऍप्लिकेशन फॉर्म त्यांनी सेव्ह नव्हता केला आणि त्यावेळेस आयबीपी ला त्यांनी मेल केला की माझं हॉल तिकीट नाही आलं तर तेव्हा ते म्हटलं होतं की ऍप्लिकेशन फॉर्म आम्हाला अटॅच करून द्या पण त्याच्याकडे नव्हता तर त्याच्यामुळे त्याला प्रॉब्लेम आला नशीब की त्याच्यानंतर ग्रामीण बँकेत सिलेक्शन झालं ऑफिसर म्हणून ती वेगळी गोष्ट हे सगळे जण आता सध्या बँकेत आहेत पण त्यांचे एक 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 पेपर त्यांनी दान केलेले आहेत तर तसं तुमच्यासोबत नको व्हायला त्यामुळे ऍप्लिकेशन फॉर्म सेव्ह करत जा आणि आयडी कार्ड डिटेल्स आहेत का सर आता आयडी कार्ड डिटेल्स कसं होतं बऱ्याच वेळेस फॉर्म भरताना ते विचारतात की तुमच्या आधार कार्ड डिटेल्स टाका आणि मुलं एक्झामला पॅन कार्ड घेऊन जातात तर आजपर्यंत कधी एवढा प्रॉब्लेम आला नाही पण एवढं टेन्शन घेऊ नका पण शक्यतो आयडी कार्ड आधार कार्ड तुमचं क्लिअर ठेवा बाकी हे मी सगळ्याच चा, याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला तरी एकदा शॉर्ट मध्ये सांगतो ऑल सेमिस्टरचे पर्सेंटेज टाकत जो का सर ऍग्रीगेट टाकताना ऑल सेमिस्टरचे टाकायचे कारण नाबार्ड असो आरबीआय असो तिथे ना तुमचं ऍग्रीगेट चेक करताना त्यावेळेस तुम्हाला तिथं प्रूव्ह करून दाखवावं लागतं की कसं आहे बऱ्याच जणांच्या डिग्रीवरती लास्ट टू इयर्स असतो ऑल सेमिस्टरचं टाका जर वर्षाचं ग्रॅज्युएशन असेल तर आठ सेमिस्टरचं टाका तीन वर्षाचा असेल तर सहा सेमिस्टरचं डिप्लोमा होल्डर असतील तर फर्स्ट इयर तर तुम्ही केलेलं नसतं सेकंड इयर थर्ड इयर फायनल इयरचं मिळून टाकून द्यायचं आणि हे अॅग्रिगेट हे सीजीपे तुमचा स्वतःला मेल करून ठेवा आणि तोच टाकत जा प्रत्येक वर्ष ठीक आहे रिपेमेंट सर आम्ही परत पेमेंट करू शकतो का म्हणजे परत फॉर्म भरू शकतो का तर ऑफकोर्स जर पहिला फॉर्म चुकला तुम्ही परत दुसरा फॉर्म भरू शकता जो तुमचा शेवटचा फॉर्म असतो तो एक्सेप्ट होतो काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर ओबीसी ईडब्ल्यू सर्टिफिकेट त्यात क्लिअरली मेन्शन केले क्लिअरली मेन्शन केले या फायनान्शियल इयरचं पाहिजे त्यामुळे एक एप्रिल दोन हजार बावीस नंतर जर तुम्ही तुमचं अपडेट नसेल केलेलं ओबीसी किंवा के ईडब्ल्यूएसचं तेवढं प्लीज करून घ्या त्याच्याबद्दल एकशे एक नंबरच्या विकली टॉकमध्ये मी सगळं डिटेल्स सांगितलेले वेळेस एकशे एक नंबरचं विकली टॉक पाहिजे तर त्याचे पण लिंक आम्ही तुम्हाला देऊन टाकतो पण या फायनान्शियल इयरचं पाहिजे ठीक आहे सर फॉर्म भरण्याच्या अगोदरच पाहिजे का नाही ते म्हटले फॉर्म या फायनान्शियल इयरचं पाहिजे फॉर्म भरल्यानंतर काढलं तरी चालतं पण शक्यतो लवकरात लवकर काढून ठेवा फायनल इयर स्टुडंट्स यस फायनल इयर स्टुडंट्स इलिजिबल आहे का मुश्किल आहे कारण एक सप्टेबर पर्यंत त्यांचा रिझल्ट पाहिजे आणि जर रिझल्ट लागलेला असेल तर ते फायनल इयरचे नाही ते पासआउट झालेले वर्क एक्सपिरियन्स त्याचा काही टेन्शन नाही आहे कम्प्युटर सर्टिफिकेट तर कंप्युटर सर्टिफिकेटचं बेसिक नॉलेज तुम्हाला सगळ्यांना असतं फॉर्म भरताना तिथं मेन्शन करायचं बेसिक नॉलेज आहे म्हणून ठीक आहे फोटो आयडी अपलोडिंग इश्यूज हो तो फोटो एकदम क्लिअर ठेवा त्यात की गडबड करू नका तीन बॉक्सेस शेवटी शेवटी कधी विचारता की तुम्ही जर डिटेल माहिती दिली ती बरोबर आहे का तर आय अग्री करायचं आणि माझं नाव वगैरे क्लिअर आहे का तर हो करून द्यायचं तिथे त्याच्या खाली एक अजून एक बॉक्स असतो की जिथे लिहिलेलं असतं की माझं नाव नावामध्ये चेंजेस आहे आणि ज्यावेळेस माझं सिलेक्शन होईल त्यावेळेस मी माझे डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड करतो तर तसं तिथं टिक करायचं ठीक आहे प्री एक्झाम ट्रेनिंगला जर तुम्ही टिक केलं तर प्री एक्झाम ट्रेनिंग होते जर नाही केलं तर नाही कंपल्सरी नाही आहे नाही केलं तरी चालतं हे एस सी आणि एस टी स्टुडंटसाठी असतं मॅरेज नेमचा इशू शक्यतो वडिलांच्या नावानेच फॉर्म भरा कारण तुमचं टेन्थचं सर्टिफिकेट जे असतं त्याच्यावर तुमच्या वडिलांचं नाव असतं मुलींसाठी तर हस्बंडच्या नावाचं जरी सर्टिफिकेट असेल तरी एखादं तुमच्याकडे जुनं आधार कार्ड असतं वडिलांच्या नावाचं किंवा जुनं पॅन कार्ड तर ते पण चालतं किंवा बँकेचं पासबुक पण चालतं ज्याच्यावरती वडिलांचं नाव असेल तर ठीक आहे आणि एवढं सगळं नसेल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट कंपल्सरी ठीक आहे डेट ऑफ पासिंग डेट ऑफ पासिंग शक्यतो प्रॉपरच टाका एक सप्टेंबर लास्ट डेट त्या हिशोबाने बघून घ्या ठीक आहे सर तर आय होप सगळ्यांना सगळे डाउट्स क्लिअर झाले असतील नाबार्डमध्ये दोन तीन मेजर गोष्टी होत्या एक म्हणजे एज लिमिट थर्टी आहे दुसरं म्हणजे पर्सेंटेजचा क्रायटेरिया फिफ्टी पर्सेंटचा ॲग्रिगेट ओव्हरऑल बरं का सगळ्या सेमिस्टरचा मिळून आणि तिसरा म्हणजे एक्झाममध्ये मध्ये थोडासा पॅटर्न चेंज होता पण तो पॅटर्न इतका काही मेजर नाही आहे तो आपण हळूहळू पुढे गेल्यानंतर डिस्कशन करत राहू विकली टॉकमध्ये ठीक आहे तरी तुम्हाला काही मेजर डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि अजून काही असेल तर आवर्जून दोन ऑक्टोबरच्या वेळेस फ्री रहा दोन ऑक्टोबरला लक्ष्मण पवार जो आपला एक स्टुडंट आहे नाबार्डमध्ये तो येणार आहे तो तुम्हाला नाबार्डच्या एक्झाम बद्दल पण माहिती देईल त्याच्या अभ्यासाबद्दल पण माहिती देईल त्याची कशी जर्नी होती त्याचे फ्युचर प्लान्स काय आणि तुमचे काही डाउट्स असतील तर त्या व्हिडिओमध्ये पण आपण क्लिअर करू दोन ऑक्टोबरला किंवा एक ऑक्टोबरला तो व्हिडिओ होईल आवर्जून नक्की लाईव्ह आहे त्याला ठीक आहे ते रेकॉर्ड नसणार करायचं सर स्टॉप सो विल स्टॉप हिअर थँक्यू थँक्यू सो मच शेवटपर्यंत बघितला आणि प्लीज व्हिडिओ शेअर करा आणि बाकीच्यांना कन्वे करा की पस्तीस एज लिमिट आहे नाबार्डचा व्हिडिओ बघा एस एस सी चा पण बघा एसबीआय चा पण आम्ही बनवलेला आहे कारण सगळ्यांमध्ये थोडे 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 चेंजेस आहे नवीन मुलांनी स्पेशली बघा कारण तुमच्याकडनं चुका नको व्हायला ठीक आहे सो विल स्टॉप इयर थँक्यू थँक्यू बाय बाय गुड डे